व्यक्त केलाय. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेल्या 10-15 वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं आणि जेव्हा जेव्हा नागरीकरण होतं त्या त्यावेळी त्या नागरीकरणाचं जर नीट नियोजन केलं नाही तर त्यातनं अनेक समस्या उभ्या राहतात. नागरीकरणामुळे घरांची उपलब्धता नसेल तर झोपडपट्ट्या तयार होतात, पिण्याच्या पाण्याची सोय झाली नाही तर तहानलेली शहरं तयार होतात, घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं नाही तर रोगराई तयार होते, सांडपाण्याचा निचरा झाला नाही तर प्रदूषण वाढतं. आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की ज्या वेगानं महाराष्ट्रामध्ये आपण नागरीकरण झालं त्या वेगानं त्या नागरीकरणाचं नियोजन करणं हे मात्र आपण करू शकलो नाही. किंबहुना दुर्दैवाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर आपल्या संपूर्ण देशामध्ये नागरीकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अपराध बोधाच्या भावनेतला होता. भारत हा गावांमध्ये राहतो याचा आपल्याला नेहमीच अभिमान राहणार आहे, पण त्याचवेळी शहरीकरण होत असताना शहरीकरणाबद्दल बोलणं, शहरातल्या जनजीवनाबद्दल बोलणं किंवा शहरांकरता एखादी मागणी करणं म्हणजे राजकीय दृष्ट्या कुठेतरी आपण ग्रामीण भागावर अन्याय करतोय, कुठेतरी शहरी चेहरा दिसतोय अशा प्रकारच्या अपराध बोध भावनेतनं या नागरीकरणाकडे आपण लक्ष दिलं नाही. कोणाचा मोबाईल वाजतो आणि आज त्यामुळेच नाही औरंगाबाद सारख्या शहराचा जर आपण विचार केला तर 2011 जनगणने अनुसार 12.5 लाखापर्यंत आज औरंगाबादची त्या ठिकाणी लोकसंख्या आहे आणि खरं जर 2018 विचार केला तर ती कदाचित 14-15 लाखाच्या घरात औरंगाबादची लोकसंख्या आज पोचली आहे. या शहरामध्ये साधारणपणे 430 मेट्रिक टन कचरा हा दररोज तयार होतो आणि जवळजवळ 1985 पासनं नारेगाव मांडकी इथल्या गट क्रमांक 78 आणि 79 मध्ये कुठलीही प्रक्रिया न करता आपण हा कचरा डंप करतोय. खरं तर या नारेगावच्या कृती समितीनं 6 महिन्यापूर्वी महानगरपालिकेला नोटीस दिली होती की आता आम्ही हा कचरा डंप करू देणार नाही. दुर्दैवाने ही जी काही त्यांची नोटीस होती ती जेवढी गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती ती घेतली गेली नाही आणि परिणाम असा झाला की एक दिवस त्यांनी अचानकपणे 16-2-2018 रोजी घनकचरा टाकण्याला विरोध सुरू केला, आंदोलन सुरू केलं आणि घनकचरा टाकण्यावर बंदी टाकली. तशातच एक PIL देखील झाली आणि या PIL मध्ये 6-3-2018 रोजी माननीय उच्च न्यायालयाने औरंगाबाद महानगरपालिकेला या नारेगाव मांडकीमध्ये घनकचरा डंप करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आणि एक मोठा प्रश्न या औरंगाबाद शहराकरता निर्माण झाला. खरं तर डंपिंग ही एक कचऱ्याच्या निर्मूलनाची अत्यंत अशास्त्रीय आणि इनएफिशियंट अशा प्रकारची पद्धती आहे. दुर्दैवाने ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आज उपलब्ध आहेत त्याच्यावर जेवढा जोर दिला पाहिजे तेवढा आपण गेल्या अनेक वर्षात दिला नाही, कारण हे सोपं होतं, कचरा उचलायचा आणि कुठेतरी नेऊन टाकून द्यायचं. पण आज औरंगाबादच नाही, महाराष्ट्रामधल्या कुठल्याही शहरामध्ये लोकांची मानसिकता नाही की ते कचरा डंप करू देतील.
आणि आता कचऱ्याचं डंपिंग करण्याकरता भूमी हा विषय आपल्याला इतिहास जमा करावा लागेल. भूमी मिळेल ती केवळ कचऱ्याच्या शास्त्रशुद्ध विलेवाटी करता आणि शास्त्रीय क्षेपण भूमी म्हणून त्या ठिकाणी भूमी प्राप्त होऊ शकेल. म्हणून ज्यावेळी इथे अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला, काही बैठका आम्ही घेतल्या आणि त्यानंतर मी या विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना त्या ठिकाणी औरंगाबादला पाठवलं. त्या स्वतः तिथे गेल्या, दिवसभर त्यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी जी आपण स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत एक पंचसूत्री स्वीकारली आहे त्याची स्ट्रॅटेजी ही औरंगाबाद शहराकरता त्या ठिकाणी फायनल केली. याच्या अंतर्गत कचऱ्याचं वर्गीकरण करणं, शहरातील सर्व झोनमध्ये निर्माण होणारा जो कचरा आहे या कचऱ्याचं विलगीकरण करायचं, ओला कचरा आणि सुका कचरा त्या विलगीकरणाची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी तयार करण्यात आली. विलगीकरण केलेला जो कचरा आहे पंचसूत्रीप्रमाणे त्याच्यावर आपल्याला प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावायची आहे. ओल्या कचऱ्यापासून खतांची निर्मिती आपल्याला करायची आहे आणि सुक्या कचऱ्यावर आपल्याला त्या ठिकाणी पुनर्प्रक्रिया करायची आहे. मगाशी तांबे साहेबांनी ज्याचा उल्लेख केला की कचरा वेचकांच्या मार्फत विलगीकरण करून तो सुका कचरा पुनर्प्रक्रिया करण्यासाठी संबंधित संस्थांकडे पाठवायचा आणि याकरता औरंगाबाद शहरात कार्यरत असलेल्या सिव्हिक रिस्पॉन्स टीम, बजाज फाउंडेशन आणि लोकनीती मंच अशा स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. आणि पाचवा निर्णय जो घेण्यात आला तो शहराचा घनकचरा डंप न करता त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ही पंचसूत्री जरी तयार झाली तरी देखील पंचसूत्रीने एका दिवसामध्ये ही कचऱ्याची समस्या संपणं अवघड होतं, इम्पॉसिबल होतं. आणि म्हणून ज्या तातडीच्या उपाययोजना त्याच्यामध्ये ठरल्या त्यात शहरामध्ये जो साचलेला कचरा होता, जवळजवळ मगाशी सांगितलं की 7000 मेट्रिक टनापर्यंत तो पोचला होता, तर हा कचरा गोळा करण्याचा निर्णय झाला. आणि आत्ता माझ्याकडे जी माहिती आहे 5420 मेट्रिक टन जमा झाला होता, यापैकी 76% कचरा आता त्या ठिकाणी गोळा करण्यात आलाय व 1300 मेट्रिक टन कचरा म्हणजे जवळजवळ 24% कचरा हा 17 मार्चपर्यंत गोळा करण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे. आता एक गोष्ट लोकप्रतिनिधींना मला सांगायची आहे आणि नागरिकांनाही मला सांगायची आहे. जसं आपण मराठीतली म्हण म्हणतो की प्रत्येकाला असं वाटतं की शिवाजी महाराज जन्माला आलेच पाहिजे, पण ते शेजारच्या घरी आले तर अधिक बरं होईल. आज घनकचऱ्याच्या संदर्भात, म्हणजे याची दोघांची तुलना होत नाही, मी केवळ उदाहरण म्हणून आपल्यासमोर सांगतो, पण घनकचऱ्याच्या संदर्भात हा नाही, कारण अनेक वेळा आपण एखादी म्हण म्हणतो आणि त्या म्हणीचे वेगळे निर्णय वेगळे अर्थ काढले जातात. या घनकचऱ्याच्या संदर्भात अशीच अवस्था, प्रत्येकाला वाटतंय की घनकचऱ्याची विल्हेवाट लागली पाहिजे पण शेजारच्या घरी लागली तर बरी, माझ्या एरियात नाही लागली तर अधिक चांगलं, माझ्या मतदारसंघात लावू नका. मागणी प्रत्येकजण एकच करतोय, घनकचऱ्याची विल्हेवाट लावा, पण प्रत्येकाने त्याला एक पुस्ती जोडली आहे, माझा मतदारसंघ सोडून लावा. आता हे फार कठीण आहे कारण कोणाचा ना कोणाचा तर मतदारसंघ आहेच, त्यामुळे पहिल्यांदा तर घनकचऱ्याचं व्यवस्थापन करण्याकरता आपल्याला एक टप्पा 3 महिन्याचा, दुसरा 6 महिन्याचा आणि शेवटचा 1 वर्षाचा, या टप्प्यामध्ये कुठली तरी भूमी वापरावीच लागणार आहे. असं तर शक्य नाही आहे की आपल्याला हवेत हा घनकचरा विरवून टाकता येईल.
आणि नागरिकांना देखील माझी या निमित्ताने विनंती आहे, शेवटी कचरा तयार करणारे कोण आहोत? आपणच आहोत. महानगरपालिका एक अशी अथॉरिटी आहे की ज्याने त्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची, पण आपण जर असा निर्णय केला की आम्ही कचरा करून टाकून देऊ आणि महापालिकेने त्या कचऱ्यावर प्रक्रिया केली पाहिजे, तर या आधारावर कधी शहर स्वच्छ होऊ शकत नाही. थोडा नागरिकांचा देखील सहभाग हा याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आज मुंबईसारख्या ठिकाणी गेल्या काही जवळजवळ वर्ष दीड वर्षामध्ये एक आम्ही निर्णय केला की साधारणपणे ज्या मोठ्या सोसायट्या आहेत यांनी झिरो गार्बेज झालं पाहिजे, आणि त्याकरता एक टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन झालं, आणि आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या सोसायट्यांनी त्यांचा संपूर्ण कचरा त्याचं विलगीकरण ते करतात. त्याचं विलगीकरण केल्यानंतर त्याच्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्याच ठिकाणी कोणी बायोडायजेस्टर घेतलाय, कोणी सायंटिफिक इन्सिनरेटर घेतलाय, आणि त्या माध्यमातून त्याच्यावर पूर्ण विल्हेवाट लावतो. आणि याकरता दोन गोष्टी आपण त्यांना सांगितल्या की FSI मधून आम्ही सूट देऊ, हे बायोडायजेस्टर वगैरे तुम्हाला लावायचे असतील तर, आणि इतर काही सूट त्यांना दिलेले आहेत, आणि हे मोठ्या प्रमाणात चाललंय. पुण्यासारख्या शहरामध्ये आज 5 लाख लोकसंख्या ही अशी आहे की जी एक NGO विकेंद्रित पद्धतीनं त्याच एरियामध्ये कुठेही कचरा वाहून नेला जात नाही, 95% कचरा त्याच ठिकाणी मुरवण्याचं काम हे पुण्यामध्ये त्या 5 लाख जवळपास लोकसंख्येचं केलं जातं. आणि एफिशियंट वे हाच आहे. हे जे आपण सांगितलंय खरं आहे. वर्षानुवर्ष अनेक महानगरपालिकांमध्ये, म्हणजे मी औरंगाबादचं नाही सांगत, अनेक महानगरपालिकांमध्ये कचरा वाहून नेणं हे रॅकेट आहे अनेक ठिकाणी, आणि त्याचं एक वेगळी अर्थव्यवस्था आहे. मग त्या कचऱ्यात पाणी टाकणं, मग त्याचं वजन न ठेवणं, मग त्या ट्रिप्स दाखवणं इनएफिशियंट वे आहे. त्यामुळे पहिल्यांदा तर ॲट सोर्स आम्ही किती कचऱ्याचं त्या ठिकाणी निचरा करू शकतो याचा देखील विचार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मगाशी आपण ज्याचा उल्लेख माननीय विरोधी पक्ष नेते केला की रात्री खड्ड्यामध्ये टाकतात वगैरे, त्यातली वस्तुस्थिती अशी आहे की आज जोपर्यंत सायंटिफिक ट्रीटमेंट करता आपल्याजवळ संयंत्र तयार होत नाही तोपर्यंत त्याचं कंपोस्टिंग करणं हे सायंटिफिक आहे, त्याशिवाय दुसरा उपाय नाही आहे. तो पडून राहिला तर त्यातनं दुर्गंधी आणि रोगराई होईल, आणि म्हणून तात्पुरता निर्णय म्हणून जिथे ओपन स्पेसेस अवेलेबल आहेत त्या ठिकाणी खड्डा खोदून सायंटिफिक पद्धतीनं त्याचं कंपोस्टिंग करायचं, तो मुरवायचा, त्याच्यामध्ये ॲडिटिव्स टाकायचे, त्याच्यामध्ये कल्चर टाकायचं आणि तो मुरवायचा, असा एक निर्णय घेण्यात आला. आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत हे जे काही 5420 टन जो कचरा आहे तो कचरा जो उचलला जातो आहे तो अशा प्रकारे मुरवण्याचं काम हे आज सुरू आहे. याच्यामध्ये ही तातडीची उपाययोजना झाली, आणि अल्पकालीन उपाययोजनेमध्ये विलगीकरण केलेल्या कचऱ्याचं संकलन करणं, त्याची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहनांची खरेदी करणं, शहरात दररोज निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर विकेंद्रित स्वरूपात शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया करणं, सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर व पुनर्प्राप्ती करण्याच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी आपण सायंटिफिकली कचऱ्याची विल्हेवाट करणं सुरू करतो त्या दिवशी वेस्ट बिकम्स वेल्थ. आता हे नगरसेवक जे परदेशात गेले होते कशाला गेले होते मला माहीत नाही, पण हो म्हणजे ते कशाकरता गेले होते मला माहित नाही, म्हणजे कचऱ्याकरता गेले असतील कशाकरता आम्ही परवानगी दिल्याशिवाय जाऊ शकत नाही. पण आपल्याला एक सांगतो की स्वीडन सारखा देश आहे, या देशाने मध्यंतरी एक टेंडर काढलं आणि त्यात युरोपच्या अन्य देशांना त्यांनी विनंती केली की कोणाकडे कचरा असेल तर आम्हाला द्या, कारण आमच्याकडचा कचरा संपला आहे आणि आम्ही वेस्ट टू वेल्थ ज्या फॅसिलिटीज तयार केल्या आहेत त्याच्याकरता आता रॉ मटेरियल आमच्याकडे नाही आहे,
आणि ते रॉ मटेरियल हा कचरा असल्यामुळे तुमच्याकडचा कचरा आम्ही इम्पोर्ट करायला तयार आहे. तुमच्या नेतृत्वात पाठवतो. त्यामुळे खरं कचऱ्याचं एक मोठं अर्थकारण आहे. आत्ता जे कचऱ्याचं अर्थकारण तुम्ही सांगताय हे बंद करून खऱ्या अर्थानं वेस्ट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू वेल्थ अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला यातनं करायचा आहे. आणि म्हणून हे मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी उभारणे वगैरे या सगळ्या गोष्टींकरता एक DPR हा आपण त्या ठिकाणी तयार केला आहे. आणि हा DPR जो तयार केलेला आहे हा इंदोरच्या त्याच एजन्सीकडनं आता आपण तयार करून घेतला आहे ज्यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत इंदोरला पहिला क्रमांक मिळवून दिला. त्या एजन्सीला बोलवून त्यांच्या माध्यमातनं हा DPR त्या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. आणि या ज्या तातडीच्या उपाययोजना आहेत या तातडीच्या उपाययोजनाकरता 2,44,00,000 रुपयाची आपण तरतूद करून दिली आहे. अल्पकालीन ज्या उपाययोजना आहेत त्याच्याकरता 22,70,00,000 आपण तरतूद करून दिली आहे. आणि दीर्घकालीन उपाययोजना ज्यामध्ये शहरातील घनकचऱ्यावर केंद्रीय स्वरूपात शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया करण्याकरता बायोगॅस प्रकल्प, विंड्रो कंपोस्टिंग आणि शास्त्रोक्त क्षेपणभूमी याचं निर्माण, आणि याच्यासोबत एक गोष्ट अजून केली जाणार आहे, नारेगावचा जो कचरा आहे, नारेगावने कचरा टाकायला बंदी केली म्हणून नारेगावर महानगरपालिकेने त्यांना तसंच सोडून द्यायचं हे आपल्याला मंजूर नाही. आणि म्हणून नारेगावला टाकलेल्या कचऱ्याचं 100% कॅपिंग करून तिथली भूमी रिक्लेम करायची आणि त्यांना त्या इतके वर्ष त्यांनी ज्या नरक यातना भोगल्या त्यातनं त्यांना बाहेर काढायचं असा एक यातला तिसरा पार्ट आहे की ज्याकरता आपण 61 कोटी रुपयाची तरतूद ही त्या ठिकाणी करून दिली आहे. आपण या ठिकाणी राज्य शासनामार्फत जी काही मनुष्यबळाची उपलब्धता काही टेम्पररी आपण ज्याचा उल्लेख केला, आत्ता ही इमर्जन्सी पाहता 9 वेगवेगळे CO's यांना टेम्पररी आपण तिथे काम दिलं आहे आणि 9 झोनचे 9 इन्चार्ज केले आहेत. साधारणपणे या आपल्या औरंगाबाद डिव्हिजनमध्ये ज्या CO'नी घनकचऱ्यामध्ये त्यांच्या नगरपालिकेत चांगलं काम केलं अशा CO'सला आपण त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांना आत्ता हे काम दिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातनं आत्ता या कचऱ्याची इमर्जन्सी हे दूर करण्याचं काम आपण करतो आहे. त्यासोबत सिव्हिक रिस्पॉन्स टीमचा एक सदस्य देऊन प्रत्येक विभागामध्ये जनजागृती करणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे हे काम आपण सुरू केलं आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प अहवाल मी आपल्याला सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण सांगितलं की महानगरपालिकेच्या हिस्स्याचं काय होणार, कारण राज्य सरकार तर आपल्या हिश्याचे पैसे देईल आणि महानगरपालिकेच्या हिस्स्याचं काय होणार. तर याच्यामध्ये आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एकूण हा 86 कोटी रुपयाचा DPR आहे, 30 कोटी रुपये या ठिकाणी केंद्र सरकार देणार आहे, 20 कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे आणि 36 कोटी रुपयाचा हिस्सा हा औरंगाबाद महानगरपालिकेला द्यायचा आहे. पण औरंगाबाद महानगरपालिकेची परिस्थिती पाहता राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की त्यांचा 36 कोटीचा हिस्सा देखील राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे आता पूर्ण 86 कोटी 21 लाखाच्या DPRला केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून 100% पैसे हे त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. एवढंच नाही तर TS करता जो 1% पैसा लागतो तो देखील राज्य सरकारने देण्याचा निर्णय केलेला आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेवर एका नया पैशाचा देखील याच्यामध्ये कोणताही भार आता याच्यामध्ये ठेवलेला नाही. ऐका राजूरकर साहेब, काळे साहेब ऐका, नांदेड महानगरपालिकेचा DPR हा राज्य सरकारकडे आलेला आहे आणि 2 महिन्यामध्ये
नांदेडचा डीपीआर देखील आम्ही मंजूर करतोय, त्यालाही आम्ही निधी देतो. जेवढं प्रेम इकडे तेवढंच प्रेम इकडेही आहे, काळजी करू नका. सभापती महोदय, आपण अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी मांडला की हा केवळ औरंगाबादचा विषय नाहीये, संपूर्ण राज्याची ही अवस्था हळूहळू व्हायला लागली आहे. आणि हे वेळीच लक्षात घेऊन नगर विकास विभागानं स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत गेल्या 2 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये काम केलं. राज्यातल्या एकूण 260 शहरांपैकी 236 शहरांमध्ये कचऱ्याचं विलगीकरण म्हणजे सेग्रिगेशन ही प्रक्रिया सुरू केली आहे. आणि आपण त्या सेग्रिगेशनची जर परिस्थिती बघितली तर 75%पेक्षा जास्त विलगीकरण करणारे 48 शहर आहे, 60 ते 75% विलगीकरण करणारे 33 शहर आहे, 50 ते 60 विलगीकरण करणारे 55 शहर आहेत आणि 40 ते 50% करणारे 40 शहर आहेत. असे एकूण 40%पेक्षा जास्त देखील जे या ठिकाणी विलगीकरण करतायत असे 176 शहर आहेत. असे 236 शहर यांनी विलगीकरण सुरू केलं आहे. आणि मोठ्या शहरांची माफी मागून सांगतो, लहान शहरं याच्यामध्ये उत्तम काम करतायत. ह्या ज्या काही योजना आहेत या योजनांमध्ये छोट्या छोट्या अनेक शहरांनी खूप चांगलं काम केलं आहे. काही शहरं तर पूर्णपणे गार्बेज मुक्त अशा प्रकारची त्या ठिकाणी होत आहेत. 143 शहरांमध्ये विलगीकरण केलेल्या ओल्या कचऱ्यावर आता एकूण 146 शहरांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं ट्रीटमेंट होऊन त्याच्यात कंपोस्टच्या खताची निर्मिती तयार झाली. 38 शहरांना त्यापैकी एफसीओ नॉर्म्सनुसार कंपोस्ट खताच्या विक्रीकरता हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड हा वापरण्याची परवानगी मिळाली. आपण आता ज्याला वेस्ट टू वेल्थ म्हणतो त्यात आपण एक राज्याचा ब्रँड तयार केला की जो कचऱ्यापासून आपण कंपोस्ट तयार करतो आणि आपण हरित महासिटी कंपोस्टच्या नावाने हा ब्रँड विकतोय. आता 38 शहरांचं व्हॅलिडेशन झालंय, त्यांचा संपूर्ण ओला कचरा हा कंपोस्टमध्ये परिवर्तित करून हरित महासिटी कंपोस्टच्या नावाने विकला जातो. आणि सभापती महोदय, आपण त्या नगरपालिकांना विचारा, इतका प्रचंड रिस्पॉन्स त्या खताला आहे, शेतकऱ्यांकडनं प्रचंड मोठी मागणी या खताला आहे आणि त्यामुळे या शहरांमध्ये त्याचा एक चांगल्या प्रकारे हे काम चाललं आहे. 68 शहरं अशी आहेत की ज्या शहरामध्ये आता इथले नमुने अंतिम परीक्षणाकरता गेले आहेत, कारण आपल्याला एफसीओचं सर्टिफिकेशन करावं लागतं, त्याशिवाय हे कंपोस्ट बाजारात आणता येत नाही. त्यामुळे अजून 68 शहरं हे त्यामध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे चाललेलं आहे. मोठ्या शहरांमध्ये विविध टेक्नॉलॉजीज आपण दिल्या आहेत. आता मुंबईमध्ये कचऱ्यापासून विद्युत निर्मिती असेल, पुण्यामध्ये कचऱ्यापासून विद्युत निर्मिती असेल, नागपूरमध्ये कचऱ्यापासून विद्युत निर्मिती असेल, सोलापूरमध्येही आता त्याचा प्रयत्न जो आहे तो चाललाय. असं वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये या कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचे प्रकल्प हे विविध स्तरांवर आता त्या ठिकाणी आपण मंजूर केलेले आहेत. आपण औरंगाबादला जो प्रकल्प करतोय तो कचऱ्यापासून बायोगॅसचा प्रकल्प हा औरंगाबादमध्ये करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मला एक गोष्ट निमित्ताने सांगायची आहे की घनकचऱ्याच्या बायलॉसच्या संदर्भात आपण सांगितलं, ते बायलॉस 2016 साली केंद्र सरकारने तयार केले, ते संपूर्ण देशामध्ये लागू आहे, महाराष्ट्रालाही लागू आहे. आणि आता आपण या ठिकाणी त्या बायलॉसच्या अनुसार जे परमिसिबल आहे त्या परमिसिबल सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतो. यामध्ये वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काही छोट्या शहरांनी अतिशय उत्तम काम केलं, त्यांचं नाव देखील या ठिकाणी घेतलं पाहिजे. वेंगुर्ला, विटा, सासवड, बल्लारपूर आणि कळमेश्वर हे जवळजवळ आता मॉडेल टाऊन झाले आहेत की ज्या ठिकाणी 100% घनकचऱ्याचं
व्यवस्थापन ते करतायत आणि मोठ्या शहरांमध्ये आता व्यवस्थापनामध्ये सर्वाधिक फॅसिलिटीज व्यवस्थापनाच्या नवी मुंबईने उभ्या केलेल्या आहेत की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन होत आहे. आता मुंबईमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात या व्यवस्थेचे टेंडर्स त्यांचे निघालेले आहेत. विविध स्टेजेसमध्ये त्यांचे टेंडर्स देखील या ठिकाणी आहेत. एकूण एक बाब जी या ठिकाणी सांगितली खरी आहे आणि ती थोडी आश्चर्यजनक देखील आहे की औरंगाबाद शहराचा विकास आराखडा 1975 मंजूर झाला, त्यानंतर तो 2002 सुधारित करण्यात आला आणि वाढीव क्षेत्राचा आराखडा 91 करण्यात आलेला आहे. दुर्दैवाने या आराखड्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनाकरता कुठली जागा आरक्षित ठेवण्यात आलेली नाही आहे. पण आता आमचा प्रयत्न आहे की जो नव्याने वाढीव आराखडा जो आहे त्या नव्याने वाढीव आराखड्यामध्ये अशा प्रकारची जागा जी आहे ती जागा आपल्याला शोधावी लागेल. या निमित्ताने पुन्हा एकदा औरंगाबादच्या सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना ही विनंती मी करणार आहे की एक वर्षाकरता कचरा आपल्याला मुरवावा लागेल, तो डंप करावा लागेल. डंप तर करायचाच नाही आहे, पण मुरवावा लागेल, तो काही काळ तिथे ठेवावा लागेल. याकरता जनमत हे त्याच्यामध्ये आपल्याला तयार करावं लागेल. हे खरं आहे, मी औरंगाबादचा सांगत नाही, साधारणपणे सगळ्याच महानगरपालिकांमध्ये लोकांचा अविश्वास असतो की आहे आपल्याला या ठिकाणी आश्वासन देत आहेत पण परमनंट तर या ठिकाणी आमच्याकडे डंप करणार नाही ना. तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून औरंगाबाद शहरातल्या नागरिकांना मी आश्वस्त करू इच्छितो की 80 कोटी रुपयाचा DPR आम्ही मंजूर केलाय, पैसा आम्ही त्याला दिलाय, त्याकरता स्वतः प्रधान सचिव त्याचा पाठपुरावा करतायत, त्याकरता संपूर्ण पाठबळ आम्ही उभं त्या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून लोकप्रतिनिधी आणि लोकांनी सहकार्य द्यावं आणि आणीबाणीची परिस्थिती असताना काही उपाययोजना ज्या कराव्या लागतात त्या उपाययोजना करण्यामध्ये त्यांची देखील मदत मिळावी. ही गोष्ट देखील खरी आहे की त्या ठिकाणी जे काही आंदोलनं झाले आणि त्या आंदोलनानंतर या सभागृहात खालच्या सभागृहात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या संदर्भात अतिशय तीव्र भावना या व्यक्त झाल्या. खरोखर हे दुर्दैवी आहे. शेवटी लोकशाहीमध्ये आंदोलनं होतात, ती पोलिसांना थांबवावी लागतात. पण जर कोणाच्या घरामध्ये घुसून किंवा एखाद्या म्हाताऱ्या बाईला त्या ठिकाणी मारहाण, हे मला असं वाटतं की ही शोभनीय बाब नाही आहे. आणि म्हणूनच आज आम्ही हा निर्णय केला आहे की तिथले जे CP आहेत त्यांना आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवतो आहोत. ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम आणि DG यांची एक समिती तयार केली आहे की 1 महिन्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ते करतील. आत्ता जे IG आहेत औरंगाबादचे त्यांना तात्पुरता चार्ज हा CP दिलेला आहे. आणि येत्या काळामध्ये लोकप्रतिनिधी आणि जनतेचं सहकार्य मिळालं तर मला विश्वास आहे की आज जे औरंगाबाद घनकचऱ्याच्या व्यवस्थापनामुळे बदनाम झाला आहे ते आपण अतिशय आयडियल अशा अवस्थेमध्ये आणू शकतो, त्याकरता आपण सहकार्य करावं ही विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. 97 परत काय CP इंटरव्ह्यूच्या संदर्भात एक बाब त्या ठिकाणी ती जरूर तपासू आणि अशा प्रकारे कोणालाच अधिकार नाही आहे त्यावरही कारवाई केली. मुख्यमंत्र्यांनी चांगली घोषणा केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. 86 कोटी औरंगाबादला दिले तुम्ही त्याबद्दल धन्यवाद देतो. फक्त दोन लहानसे प्रश्न माझ्या मनात आहेत. एक तर नारेगावाबद्दल हायकोर्टाने ऑलरेडी DCN दिलेलं आहे आणि कॉर्पोरेशननी जोरात ठणकावून सांगितलं आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, परत आम्हाला कचरा तिथे डंप करू द्या, त्याबाबत आपण काही बोलला नाहीत. एक आणि 86 कोटी आपण जे देणार आहेत ते वेगवेगळ्या आपण पद्धतीने देणार आहेत की 30, 20, 36 असा मनपाचा हिस्सा, पण आपण टोटल 86 कोटी आपण देणार आहोत. साहेब याचं टेंडरिंग होणार नाही ना तिथं वर्षभर, त्याचं पण टेंडरिंग स्टेट गव्हर्नमेंटनेच करावं. सर तुम्ही पंचायत राज काय ते सिव्हिक बॉडी काय कायदा आहे आणि तुम्ही म्हणाल की महापालिकेला अधिकार आहे, जसं मुंबई महापालिकेच्या बाबतीत सुद्धा रिव्होक करायचे अधिकार आहेत आपल्याला, तर औरंगाबादमध्ये तर निश्चित असतील. ते 86 कोटीची विल्हेवाट पण आपणच लावा अशी विनंती मी आपल्याला करतो. नाही तर होणार नाही सर, ते वर्षभर होणार नाही सर. ते कचऱ्याच्या वेळी दुसरीकडे पैसे जातील. आणि आयुक्त एक नवीन द्या सर. मी मुंडे साहेबांनी सांगितलं ते खरं आहे
की 26 दिवस हे महापालिका आयुक्त गेले नाहीत. जनरली मुंडे साहेब औरंगाबादचा कुठलाही महापालिका आयुक्त एक्सेप्ट बंड वगळता, दिलीप बंड होते ते रेग्युलर महापालिकेत बसायचे, दुसरा कुठलाही आयुक्त आतापर्यंत महापालिकेत बसला नाही. नगरसेवकांच्या भीतीनं, इनिफिशियंट म्हणून नाही, नगरसेवकांच्या भीतीनं. त्यामुळं असा अधिकारी पण आपण ताबडतोब द्या. नाही तर काय झालंय, आज दुपारच्या पेपरला किंवा बातम्या सोशल मीडियामध्ये औरंगाबादला येत आहेत, कचरा राहायला बाजूला आणि पोलीस गेला घरी, असं झालं ते. ठीक, यामध्ये ही सगळी जी टेंडरिंगची प्रोसेस आहे याच्यावर राज्य सरकार स्वतः लक्ष ठेवेल आणि मी त्याकरता एक समिती देखील तयार करतो. तिथले विभागीय आयुक्त, कलेक्टर आणि म्युन्सिपल कमिशनर यांची समिती तयार करतो. त्यांना आपल्याला प्रोसेस तर फॉलो करावी लागेल, पण कुठेही जर दिरंगाई झाली तर त्या संदर्भातले सगळे अधिकार या समितीला असतील. साहेब शेवटचे सूचन गेले होते आणि त्यांना काही रिलीफ मिळाला नाही असं माझी माहिती आहे, मी ती तपासून पाहतो. तपासून सभापती महोदय, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी औरंगाबादचं एक राज्यासाठी चांगलं मॉडेल तयार होईल, सगळ्या शहरांमध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल. हे मॉडेल तयार करताना या कचऱ्यामधले 3 भाग जे आहेत, जे मोठ्या शहरांमध्ये आज त्रासदायक ठरत आहेत, त्याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट हा एक आहे, हजार्डस वेस्ट हा दुसरा आहे आणि ई वेस्ट हा तिसरा भाग आहे. आता ह्या तुमच्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये या 3 कॅटेगरींची वेगळी नोंदणी करून त्याचीही विल्हेवाट लावण्याची सोय या निमित्ताने त्या प्रकल्पामध्ये व्हावी अशी एक सूचना आहे. ही सूचना चांगली आहे. तसंही आपण बायोमेडिकल वेस्ट करता सूचना दिलेल्याच आहेत. मला एक गोष्ट अजून आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे की एकूण मी ज्याचा मगाशी उल्लेख केला की गेले 2 वर्ष राज्य सरकारनं घनकचऱ्याच्या व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात लक्ष घातलेलं आहे आणि आतापर्यंत आपण 152 शहरांचे 1856 कोटी रुपयाचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर केलेले आहेत महाराष्ट्र. आणि अजून ऐका, नाही दिले हे रोवायला देणार नाही, ते सांगतो ना. ऐका, 152 शहरांचे 1856 कोटी रुपयाच्या किमतीचे घनकचरा व्यवस्थापनाचे प्रस्ताव आपण मंजूर केले आहेत आणि अजून 48 शहरांचे घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प 31 मार्च पूर्वी मंजूर केले जातील रोह्यासहित. आता चर्चा संपली, सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. शुक्रवार दिनांक 16 मार्च 2000. मुंडे साहेब, आपल्याला असं करायला लागल्यावर काय व्हायचं? मी प्रश्न एवढ्या मोठ्या प्रश्नामध्ये मी आणखीन प्रश्न उपस्थित करणार नाही. माझं एकच म्हणणं आहे की रोह्याच्या बाबतीमध्ये त्यांनी रोह्यासहित म्हणले, परळीच्या बाबतीत हे विषय झाला, पण परळीच्या बाबतीत असं दुर्लक्ष का हे कळायला पाहिजे सभापती साहेब. परळी का नाही साहेब? रोह्यामध्ये सगळ्या तटकऱ्यांचं एकमत झालंय, परळीत मुंडेंचं एकमत करतो, लगेच मंजूर करतो. दिनांक 16 मार्च 2000 आता रोजी सकाळी 10 सभागृहाची विशेष बैठक होईल. या विशेष बैठकीत सकाळी 10 ते 11:45 या वेळेत लक्षवेधी सूचना व इतर कामकाज होईल. सभागृहाची नियमित बैठक दुपारी 12 पुन्हा भरेल.